आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कबनूर उरुस कमिटीचा शिल्लक निधी अडकलाय पतसंस्थेत, शववाहिका खरेदी येणार गोत्यात. कबनूर उरुस कमिटीने शिल्लक निधीतून ग्रामपंचायतीच्या मार्फत गावासाठी शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन शववाहिका बुकिंग ही केला आहे. मात्र कमिटीचा शिल्लक निधी एका पतसंस्थेत अडकला असून परत मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. नमस्कार, मी निलेश अन्नासो पाटील, माजी उपसरपंच कबनूर ग्रामपंचायत आणि उपाध्यक्ष ग्रामदेवत जंदीसो ब्रांचो उरुस कमिटी. आमच्या उरुस कमिटी सन 2018 ठरल्याप्रमाणे आमची शिवाजीनगर पोलीस स्टेशनला बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जे पैसे राहतील उरुसातून, त्या उरुसाच्या पैशातून शववाहिका घेण्याचे ठरले होते. त्यानुसार सन 2010 ते 2018 जे पैसे शिल्लक आहेत, त्या पैशातून आम्ही शववाहिका बुकिंग करून येत्या 15 ते 20 दिवसात ती शववाहिका घेऊन येणार आहे. कबनूर गावची लोकसंख्या 50,000 जास्त झालेली आहे, तरी या गावाला शववाहिकेची गरज होती. कारण लोकांना 1.5 ते 2 किलोमीटर चालत यावे लागते, त्यासाठी या शववाहिकेची अत्यंत गरज आहे. त्यामुळे आम्ही शववाहिका बुकिंग करून घेत आहोत. आणि माझ्या माहितीनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात या 3 जिल्ह्यातील ही पहिली उरुस कमिटी आहे की जी उरुस कमिटी आणि ग्रामपंचायत आहे की जी शववाहिका घेत आहे, त्याचा मला पूर्ण अभिमान आहे. आणि असंच आम्ही काम करत राहू. आणि ही शववाहिका बुकिंग करताना कोणाला जर मान अपमान कोणाचा राहिला असेल किंवा ज्यांना मान पाहिजे असेल, त्यांनी ही शववाहिका आल्यावर नारळ फोडून त्यांचं काय असेल ते मानपान पूर्ण करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महा. कुमार कांबळे, माजी उपसरपंच, विद्यमान उरुस कमिटी सदस्य. मागील उरुसाच्या अगोदर शववाहिका घेण्याचं शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ठरलं असतापैकी, त्याचबरोबर या शिववाहिकेचं वारंवार लोकांमधून मागणी होत असताना काल अध्यक्षांच्या परवानगीनं आम्ही जाऊन शववाहिका 11.5 लाखाची आम्ही बुकिंग करून एक गावाची सोय होण्यासाठी आम्ही काल बुकिंग केलेली आहे. त्याचबरोबर मागील जे अध्यक्ष असतील त्यांनी जे काय शिल्लक रक्कम असेल ते त्यांनी त्वरित कृपा करून आमच्या या बँकेच्या खात्यामध्ये जमा करावी ही कळकळीची विनंती आहे.